हॅलो एवरीवन, लास्ट लेक्चरमध्ये आपण सिम्पल क्युबिक युनिट सेलचा पॅकिंग फ्रॅक्शन डिस्कस केलेला होता. सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये 52% स्पेस जी असते ती ऑक्युपाईड असते आणि 47.6% ऑलमोस्ट हाफ ऑफ द स्पेस इज अनऑक्युपाईड. इन बी सी सी वी आर गोइंग टू डिस्कस की हाऊ मच स्पेस इज गोइंग टू बी ऑक्युपाईड बाय ॲटम्स अँड हाऊ मच स्पेस इज रिमेनिंग, दॅट इज पॅकिंग इफिशियन्सी ऑफ बी सी सी. इथे बी सी सीमध्ये आपण कॉर्नर आणि बॉडीच्या सेंटरमध्ये ॲटम दाखवलेला आहे. ॲक्च्युअल जी डायग्राम असते ती अशा पद्धतीनं असते, बॉडीच्या सेंटरमध्ये एक ॲटम प्रेझेंट असतो जो ॲटम कॉर्नरवाल्या ॲटम्सना काय करत असतो, टच करत असतो. आणि कॉर्नरचे जे ॲटम्स असतात त्यांचं 1/8 कॉन्ट्रीब्युशन या युनिट सेलमध्ये प्रेझेंट असतं. हे 1/8 पोर्शन जर आपण प्रत्येक ॲटमचे जॉईन केले तर त्यापासून एक ॲटम आणि बॉडीच्या सेंटरमधला एक, असे टोटल 2 ॲटम्स युनिट सेलमध्ये स्पेस ऑक्युपाय करत असतात. तर ती ॲक्च्युअल स्पेस किती ऑक्युपाय झालेली आहे आणि किती अनऑक्युपाईड स्पेस असते हे आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत रिगार्डिंग बी सी सी, दॅट इज बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. हिअर आय हॅव ड्रॉन वन डायग्रॅम. इन दिस डायग्राम प्रत्येक लेंथ जी आहे ही सेम असणार आहे, कारण हा बेसिकली काय आहे, क्यूब आहे. ओके, सो कन्सिडर अ बॉडी सेंटर्ड युनिट सेल विथ 1 ॲटम ॲट द सेंटर ऑफ द बॉडी अँड 1/8 ऑफ द ॲटम ॲट 8 कॉर्नर्स, राईट. सो इन द अबोव डायग्राम वन फेस डायगोनल इज ऑल्सो ड्रॉन अँड वन बॉडी डायगोनल इज ऑल्सो ड्रॉन बाय ऑरेंज कलर. ही जी लेंथ ए डी आहे, ए पासून डी पर्यंतची जी लेंथ आहे ए डी, हा बॉडी डायगोनल आहे. तो बॉडीच्या थ्रू जातो, म्हणजे बॉडीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ॲटममधून तो पास व्हायला लागला आहे. आणि हा जो आहे हा फेस डायगोनल मी ड्रॉ केलेला आहे. ओके, सो आपण इथे असं का केलेलं आहे, बिकॉज हिअर वी कॅन सी दॅट की जे ॲटम्स आहेत कॉर्नरला हे एकमेकाला टच करत नाहीत ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ॲटम ॲट द सेंटर ऑफ द बॉडी. ठीक आहे, सो इन दिस डायग्राम वी कॅन इझिली अंडरस्टूड दॅट की दीज ॲटम्स आर फार अवे फ्रॉम इच अदर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ॲटम ॲट द बॉडी. जसं सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये ॲटम्स एकमेकाला टच करत होते तसं इथं आता सिच्युएशन असणार नाही आहे. सो ए इक्वल्स टू 2R, जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे, लेंथ जी असते एज लेंथ ही 2R आपण सिम्पल क्युबिकमध्ये म्हणू शकत होतो तसं आपण इथं आता म्हणू शकत नाही. सो आपल्याला एची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ आर फाईंड आउट करण्यासाठी हे आपण बॉडी डायगोनल आणि फेस डायगोनल ड्रॉ केलेले आहेत. ओके, सो हिअर 1 ॲटम इज ॲट द सेंटर ऑफ द बॉडी, 1/8 ऑफ द ॲटम आर प्रेझेंट ॲट 8 कॉर्नर्स. इन अबो डायग्राम ए डी इज अ बॉडी डायगोनल, ए बी इज अ फेस डायगोनल. इन राईट अँगल ट्रँगल ए बी सी, दिस ट्रँगल इज राईट अँगल ट्रँगल ए बी अँड सी, दिस इज अ राईट अँगल ट्रँगल अँड इन दिस ट्रँगल ए बी इज अ डायगोनल. सो ए बी स्क्वेअर इक्वल्स टू काय होणार, ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर अकॉर्डिंग टू पायथ्यागोरस थिअरम. सो इथं दिलेलं आहे बघा, ए बी स्क्वेअर इक्वल्स टू ए सी स्क्वेअर प्लस सी बी स्क्वेअर, बट ए सी आणि सी बी किंवा बी सीची जी लेंथ असते ती ए असते. सो इथं आपल्याला काय मिळणार, ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सो ए बी स्क्वेअर इक्वल्स टू काय मिळणार, 2A², राईट. सो इथं आपण ए बी स्क्वेअर इक्वल्स टू 2A² घेतलेलं आहे. सिमिलरली इन द राईट अँगल ट्रँगल ए बी डी, सो आपण आणखीन एक राईट अँगल ट्रँगल डिस्कस करूयात, हा वाला ए ए बी डी. इन दिस ट्रँगल दिस इज अवर डायगोनल ए डी स्क्वेअर इक्वल्स टू काय होणार, ए बी स्क्वेअर प्लस डी बी स्क्वेअर. पण ए डी ए बी स्क्वेअर आता जस्ट आपण फाईंड आउट केले किती होतं, 2A² आणि हे जे आहे हे किती आहे, ए आहे, म्हणजेच ही लेंथ येणार ए स्क्वेअर, राईट. डी बी स्क्वेअर ई विल बी ए. सो हिअर ए बी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर काय होणार, 2A² प्लस ए स्क्वेअर, दॅट इज ए डी स्क्वेअर इक्वल्स टू 3A². मग लेंथ ए डी किती होणार, तर आपण स्क्वेअर रूट घेणार, याचं स्क्वेअर रूट घेणार, राईट. सो रूट 3 इंटू ए होणार आहे त्याची व्हॅल्यू. देन हिअर ए डी इक्वल्स टू 4R, बट ए डी इक्वल्स टू 4R. आता ए डी इक्वल्स टू 4R कसं आहे, तर आपण इथं बघू शकतो की हा जो ॲटम आहे तो या कॉर्नरवाल्या ॲटमला आणि ह्या कॉर्नरवाल्या ॲटमला टच करतो. ह्याचा अर्थ ह्याचा पूर्ण डायगोनल सॉरी ह्याचा पूर्ण डायामीटर दॅट इज 2R प्लस आर प्लस आर, अशी ही जी लेंथ आहे ही या ॲटमचा रेडियस प्लस ह्या ॲटमची 2 times रेडियस प्लस या ॲटमची रेडियस पासून ही लेंथ बनलेली आहे. सो आपण काय लिहिलेलं आहे, ए डी इक्वल्स टू काय असतं, 4R. सो रूट 3 इंटू ए इक्वल्स टू 4R. आपण ह्या दोन इक्वेशन्सना इक्वेट केलं तर आपल्याला काय मिळू शकतं, रूट 3 ए इंटू इक्वल्स टू 4R. सो ए इक्वल्स टू काय होणार, 4R अपॉन
root 3. This thing is very important to calculate the volume of the unit cell. Now we are going to discuss the efficiency, packing efficiency of the unit cell. Okay, so we have the formula packing efficiency or packing fraction of BCC. काय आहे बघा, total volume of the unit cell, out of that how much volume is occupied by two spheres which are present into the unit cell. Two spheres जे काही प्रेझेंट असतात, दोन ॲटम जे बी सी सीमध्ये प्रेझेंट असतात, त्यांनी ऑक्युपाय केलेला व्हॉल्यूम. मग टोटल युनिट सेलच्या व्हॉल्यूमपैकी किती ऑक्युपाय केलेला आहे हे माहिती असेल तर 100 आउट ऑफ हाऊ मच, दॅट वी कॅन इझिली कॅल्क्युलेट. सो दिस इज द फॉर्म्युला. नाव इन बी सी सी हाऊ मेनी ॲटम्स आर देअर? टू ॲटम्स. हाऊ टोटल नंबर ऑफ ॲटम्स? 1/8 × 8. कॉर्नरवाले ॲटम्स कॉन्ट्रीब्युशन 1/8 × 8 कॉर्नर्स, प्लस 1 ॲटम इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द बॉडी. सो 1 + 1 2 ॲटम्स, राईट? So what will be the volume occupied by two spheres or two atoms equals to 4/3 πr³ × 2. 4/3 πr³, this is the volume occupied by one atom or one sphere. Then the volume for two atoms will be 8/3 πr³. ही जी value आहे ती आपल्याला इथं put up करायची आहे, volume occupied by two spheres. And total volume of the unit cell is a³, because the length of the cube is a and length into breadth into height, that is a³ is the total volume of the unit cell. But a equals to how much? 4r/√3, just we have calculated. So we can put the value of a over here. So 4r/√3 cube will become equals to 64r³/√3. 4³ 64 √3 √3. ओके, सो ही जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला फॉर्म्युलामध्ये इथे पुटअप करायची आहे. ओके, अँड सो इन द लास्ट पार्ट आपल्याला काय बघायला मिळणार? पॅकिंग फ्रॅक्शन इन बी सी सी इक्वल्स टू काय होणार बघा, 8/3 πr³/64r³/√3 × 100. हे थोडंसं रिअरेंज करून घ्यायचं आपल्याला. 8 ॲज इट इज राहिलं, पाय आर क्यूब ॲज इट इज राहिलं, 3√3 न्यूमरेटरला जाणार, 3 खाली येणार, 64r³ ॲज इट इज इंटू 100. ओके, सो व्हॉट विल गेट कॅन्सल ओवर हिअर? r³ कॅन्सल होणार, 3 कॅन्सल होणार आहे, 8 × 64 होणार. ठीक आहे, शिल्लक काय काय राहिलं? पाय ॲज इट इज राहिलेलं आहे शिल्लक, √3 ॲज इट इज आहे आणि 8 डिनॉमिनेटरला आहे. सो पायची व्हॅल्यू मी इथं पुटअप केली 3.14, √3ची व्हॅल्यू 1.732 डिवायडेड बाय 8 × 100 केल्यानंतर आपल्याला किती मिळणार? 68%. म्हणजे 100 out of 68% इतकी स्पेस बी सी सीमध्ये ऑक्युपाईड असते, आणि द स्पेस विच इज अनऑक्युपाईड ऑर void will be equals to 100 − 68, that is 32%. So in the BCC we'll have 68% of the space which is occupied and 32% of the space remaining. हा जो काही पॅकिंग फ्रॅक्शन आहे इट इज हायर दॅन दॅट ऑफ सिम्पल क्युबिक युनिट सेल. सिम्पल क्युबिक युनिट सेलपेक्षा बी सी सीमध्ये जे पॅकिंग असतं ते क्लोज पॅकिंग असतं आणि ते इफिशियंट पॅकिंग आहे ॲज कम्पेअर टू सिम्पल क्युबिक युनिट सेल, दॅट वी कॅन कन्क्लूड. आय होप यू आर क्लिअर विथ द पॅकिंग फ्रॅक्शन ऑफ बी सी सी, दॅट इज सिम्पल, दॅट इज बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. थँक्यू व्हेरी मच.